वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र कार्यकारिणीची आढावा बैठक नंदुरबार येथे नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ सी पी लबाने, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अरुण रामराजे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत बोलताना श्री पी लबाने यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना व आजची राजकीय परिस्थिती व एकूणच निवडणुकीत होणाऱ्या पैशातून निवडणुका व निवडून आल्यावर सत्तेतून पैसा हे दृश्य लोकशाहीला घातक असल्याचे प्रतिपादन केले. आपण काय दुसऱ्याला मतदान करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. आपण दुसऱ्याला मतदान करण्यासाठी जन्माला आलो नाही. तर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलंय की कुणाला मतदान करायचं आणि बाबासाहेबांनी ज्यांना मतदान करायला सांगितलं त्यांनाच आपलं केलं पाहिजे की आपली जबाबदारी. कारण याच्या सहीची भाकरी आपण खातो, आजची भाकरी खातो, त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. की त्या भाकरीला जागलं पाहिजे, त्या भाकरीला जागलं आणि म्हणून मतदान करताना आपण अशाच व्यक्तीला केलं पाहिजे जो आपला उद्धार करू शकतो किंवा आपलं म्हणणं ऐकू शकतो. आपण ज्याच्या घरावर जाऊ शकत नाही, ज्याला आपण बोलू शकत नाही, अशा व्यक्तीला मतदान करून आपला कधीच उद्धार होणार नाही. आणि दुसरा राहिला प्रश्न, वाघ साहेबांनी म्हटल्यामुळे 500 रुपयासाठी मतदान हा लोकशाहीतला अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. म्हणजे हा आजचा विषय नाहीये. जेव्हा घटना बाबासाहेबांनी संसदेत मांडली त्यावेळेस सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलांनी हा विषय मांडलेला आहे. तरीही बाबासाहेबांनी तुम्हाला मत दिलेला आहे अधिकार, तुम्हाला मताचा अधिकार फुकट भेटलेला आहे म्हणून तुम्ही 500 रुपयात विकता. तुमचा स्वतःचा लेकरू विकता का 500 रुपयात? विका का स्वतःचा लेकरू 500 रुपयात? कारण तुमचं स्वतःच आहे, तुम्ही स्वतः त्याला मोठा केलेला आहे आणि मत तुम्हाला फुकट भेटलेलं आहे. काय मत तुम्हाला फुकट भेटलेलं आहे, तुम्हाला त्याचे संघर्ष करायला लागलेला नाही. त्या इंग्लंडच्या स्त्रियांना विचार, त्यांनी रस्त्यावर येऊन मतदाराचा हक्क मिळवलेला रस्त्यावर येऊन, त्याला द्या ना 500 रुपये. तुम्ही त्या चपलाला आणले तुम्हाला ना 500 रुपये द्यायला गेले. या कार्यक्रमाचे संयोजक व मागील 15 वर्ष ज्यांनी भारी बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या जिल्ह्यातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय व वंचित घटकातील लोकांपर्यंत पोहोचवली ते विद्यमान अध्यक्ष अरुण रामराजे यांनी केलेल्या लढ्याची इतिहास व शासन प्रशासन व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा आढावा मांडला. उद्देश या कार्यक्रमाचा हेतू या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षापासून बाळासाहेबांच्या नेतृत्वाला मान्यता देत, बाळासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून एक अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली होती बाळासाहेबांनी. हनुमंत काका उपरे भावसार समाजाचे ते अध्यक्ष असताना तिथपासून सुरू झालेला प्रवास, त्याच्यापूर्वीचे अध्यक्ष नानाभाऊ ठाकरे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आता आपण या टप्प्यावर येऊन थांबलेले आहेत मित्रांनो. की आज इथून पुढे आपल्याला हा जो गाडा आहे वंचित बहुजन आघाडीचा, हा नंदुरबार जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्याला पुढे न्यायचा आहे. आपण सत्तेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गेली अनेक वर्ष आपण निवडणुका लढवल्या. 2009 ची लोकसभा निवडणूक आपण लढवली, 2014 ची लढवली, 2019 ची लढवली आणि त्या सर्व याच्यामध्ये आपल्या ताकदीने कार्यकर्त्यांच्या बळावर या सर्व प्रक्रियेमध्ये पक्षाची जी जिल्ह्याची कार्यकारिणी आहे ती आता मगाशी मी डॉक्टर लबाने सरांना दाखवली. आपल्या कुवतीप्रमाणे आपण लढत राहिलो, प्रस्थापित पक्षांची आपण 2-2 हात करत राहिलो. परंतु या पुढच्या काळामध्ये हे संघटन हे अधिक कसं व्यापक होईल आणि हे संघटन व्यापक करत असताना आपल्याला सर्व थरातनं आपल्याला माणसं कसं जोडता येतील, वेगवेगळ्या जाती समूहातनं कसे जोडता येतील हे करण्यासाठी
सद्गे बाळासाहेबांनी रेखाताईंच्या माध्यमातून एक पॅटर्न दिलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या ठिकाणचा आढावा बैठक घ्यायची. उपाध्यक्ष रविकांत वाघ यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. रिपाई आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे तसेच बहुजन समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत खरात, सत्यशोधक कष्टकरी सभेचे कथू ज्योता भील यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश घेतला. यानंतर जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणींच्या विविध पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लवकरच नव्या जबाबदारी पक्षनेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.